दरवर्षी कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं जातं, मात्र यावर्षी भरवल्या गेलेल्या या स्पर्धांमध्ये इराणच्या मल्लांनीही सहभाग नोंदवलाय, त्यामुळे या स्पर्धेची रंगत अधिकच वाढली होती. या स्पर्धेअंतर्गत दिवसभरात 70 पेक्षा अधिक लढती लढवल्या गेल्या. मात्र कुस्ती प्रेमींचं सर्वाधिक लक्ष होतं ते इराणी आणि भारतीय मल्लादरम्यान खेळल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धेकडे. उभय देशातील मल्लांमध्ये 4 लढती झाल्या आणि त्या 4 लढतीत भारतीय मल्लांनी जिंकल्या. त्यापैकी पहिल्या लढतीत राजू हिप्परकर हयान इराणच्या जावेद शबानीला आसमान दाखवत बाजी मारली. त्या पाठोपाठ झालेल्या दुसऱ्या लढतीत प्रसाद सस्तेने या भारतीय मल्लाने इराणच्या सईदला चित केलं. तर तिसरी लढतीतही भारताचीच बाजू वरचढतेवर पैलवान राहुल आवारे याने इराणच्या जलाल शबानीचा पराभव केलाय. मात्र या स्पर्धेचं मुख्य आकर्षण होती ती दिल्लीचा मल्ल जोगिंदर कुमार आणि इराणचा पैलवान रेजा हैदरी यांच्यात होणारी अंतिम लढत. ही लढत सुरू झाली आणि अवघ्या काही सेकंदातच दिल्लीच्या जोगिंदर कुमारने इराणी रेजा हैदरीला असं मातीत लोळवत धूळ चारली आणि महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेवर आपलं नाव कोरले. अच्छी खुशी हो रही है कि मैं देश के प्रति खेला और जीता. परफॉर्मेंस अच्छा करने का ही सोचते हैं. अब ये गेम्स है, आगे ओलंपिक है, तो तैयारी जोरों पर है. अनुभव मैं काफी दफे आ लिया यहाँ पे. विजू भाई, अमूल बराठे, हिंदगेसरी, उनके पास उनकी तालीम में काफ़ी पहलवानों से कुश्ती हुई है. काफ़ी अच्छा पब्लिक का स्पोर्ट है और मेरे को खुशी होती है महाराष्ट्र में आके एक अपना अपना महसूस होता है. या स्पर्धा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी पुढाकार घेतला होता, त्यानुसार स्पर्धा पार पडल्या. तसं पाहिलं तर आपण पिंपरी चिंचवड महापौर केसरी प्रथमच आपण या नवीन ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलं आणि त्याच्यासाठी आपल्या सर्व शहरातील नागरिकांनी आणि इतरही बाहेरच्या भागातून नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आणि आपल्या ह्या शहरामध्ये चांगल्या प्रकारे महापौर केसरी स्पर्धा पार पाडण्यात आली. करू ना पुढच्या वेळेमध्ये, पुढच्या वर्षी असा प्रयत्न दादांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत महाराष्ट्र केसरीसाठी. मला वाटतं आपल्या या राज्यातला राज्यातले खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतील एवढं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. त्यांना योग्य इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण तयार करून दिलं तर निश्चितपणे महाराष्ट्राकडनं चांगले खेळाडू देशासाठी जातील आणि कुस्तीमध्ये सातत्यानं आजपर्यंत जे पदक ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मिळतं आहे त्या पदकामध्ये जसं काशाबा जाधवांनी आपल्याला पहिल्यांदा मी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळून दिलं, तसं महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं करील याच्यासाठी याचा या स्पर्धेचा फायदा होईल. आम्ही आता महापालिकेच्या माध्यमातून एक ट्रेनिंग सेंटर इथं उभं करतोय आत्ता आणि आदरणीय क्रीडामंत्री विनोद तावडेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही अण्णासाहेब मगरला सुद्धा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय. यावेळी कुस्ती शौकीनांमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचं बघायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, नेशन वन टीव्ही, पिंपरी चिंचवड.